शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं आता गाड्या दाखल झालेल्या आहेत बी मैदाना बाहेर गाड्यांच्या रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून कार्यकर्ता जमवण्याचा प्रयत्न गटानं केला होता आणि त्याचं नियोजन केलं होतं त्यानुसार आता या सर्व एसटी बसेस बी मैदाना मैदानाबाहेर आलेल्या आहेत गाड्यांच्या रांगाच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसतात सागर आव्हाड आमचे प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा पाहूया बी के सीच्या मैदानावरती एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होतो दसरा ले ले आहे आणि या दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवसैनिक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मी आत्ता बी के सीच्या मैदानावरती आहे आठ नंबरचं हे पार्किंग आहे आणि या पार्किंगमध्ये आपल्याला सर्वत्र याष्टात यष्ट्या पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर काही खाजगी गाड्या ज्या आहेत त्याही या ठिकाणी पाहायला मिळतात हजोऱ्याच्या वरती कार्यकर्ते हे मराठवाड्यातून या ठिकाणी आलेले आहेत ह्या बसेस आपण बघू शकतो की हे चित्र एखाद्या एस टी सारखं असल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय या ठिकाणी कार्यकर्त्यांची खाण्याची व्यवस्था त्याचबरोबर आंघोळीची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे अनेक कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि हे यष्ट पाहून आपण अंदाज लावू शकतो की एका एस टीमध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नास कार्यकर्ते जे आहेत ते आलेले आहेत त्यामुळं ही संख्या जी आहे ती लाखाच्या वरती जाण्याची शक्यता आहे ह्या गाड्या कुठून आल्यात काय आल्यात या गाड्यांवरती पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातून तीनशेच्या वरती बसेस ज्या आहेत त्या आलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे एकंदरीतच मोठी संख्या करण्याचा प्रयत्न आज एकनाथ शिंदे गटाकडून केला जाणार आहे त्यामुळं मोठी जय्यत तयारी सध्या बी के सीच्या मैदानावरती सुरू आहे अजूनही काही यष्ट्या ज्या आहेत त्या बीकेसीच्या मैदानावरती दाखल होत आहेत व्हिडिओ जाणे स्वीकी कांबळेसर जी चोवीस तास मुंबई बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे